या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये सापदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे. आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे टू कोल्हापूर 7 ते 9 तास त्या ठिकाणी लागतात. सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो, सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जातंय ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही. प्रचंड खड्डे, ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता. 6 लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जेचे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा, कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय. कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही. आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही, नॅशनल हायवे सापदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे. तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत. ये जे नॅशनल हायवे का जो काम काफी साल से चल रहा है, ये नॅशनल हायवे 4 लेन का 6 लेन करने का काम शुरू है. हमारी मांग है कि जो सर्व्हिस रोड है वो सर्व्हिस रोड अच्छे नहीं है, पूरे गड्ढे से भरे हुए सर्व्हिस रोड है, काफी एक्सीडेंट्स यहाँ पे हो रहे. आज पुणे से कोल्हापूर आने के लिए 7 से 9 घंटे लग रहे. लोगों को इसकी परेशानी है, ट्रांसपोर्ट गुड्स को इसकी परेशानी है. आज कोई पेशेंट अगर कहीं पुणे लेके जाना है या पुणे से किसी को आना है तो ये रस्ते की काफी बड़ी दिक्कत है. तो हमारी सरकार से मांग है कि ये रस्ते का काम चालू करते वक्त सर्विस रोड अच्छे बनाने का काम इन्होंने पहले हाथ में लेना चाहिए था, जो नहीं लिया हुआ है. तो आज हमारी मांग है कि सर्विस रोड पूरे अच्छी तरह से करे, तब तक आप 1 भी रुपया टोल ना ले. आज हम यहाँ पे बैठ के किसी को ही टोल ना देने की यहाँ पे गुजारिश करने वाले लोगों को यहाँ से बिना टोल जाने की हम सबको बोलने वाले. हम किसी गाड़ी को रोकने वाले नहीं है, जिनको जाना है उनको जाने की इजाजत यहाँ पे. हमारी मांग सरकार से सिर्फ है कि टोल आप रद्द करें, जब तक ये सर्विस रोड पूरे अच्छे तरह से नहीं बनते तब तक टोल रद्द करें. हे आंदोलन आता पुण्यापासून सातारा, कराड, कोल्हापूर या सगळीकडे आहे. मला काल आता गडिंग्लज, चंदगड, आजरा या लोकांचे फोन आले, ते देखील काही निपाणीच्या आदरीवर असणाऱ्या तिथं देखील काही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत, कारण की बेळगावपर्यंतचा रोड ह्याची देखील अवस्था अशीच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून नॅशनल हायवेवर जे काही काम चाललेलं आहे, अत्यंत सुमार दर्जेचं काम चालू आहे, त्याला आम्ही विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलेलो. नाही, सरकारी अधिकारी बोलतायत, परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे. त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही, आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ, आम्ही भाकरी घेऊन आलेलो आहे, इथंच बसणार आहे आम्ही. तुम्ही लक्ष वेधताय साहेब, पण या सगळ्या रस्त्यावरून मंत्री सुद्धा फिरत असेल, त्यांना कधी हे रस्ते दिसले नाहीत का? नाही, मला वाटतं आता टोल फ्री असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. एकीकडे मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे, त्यासाठी पैसे खर्च केले जात आहेत, मात्र हे सगळे रस्ते जे गरजेचे आहेत ते करण्याकडे कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष दिसतंय, काय भूमिका वाटते? नाही, नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे 450 लोकांचा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो. 50% त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे होतात अशी वास्तवता आहे. आणि म्हणून अजून देखील हा क्वाड्रिलेटरल ट्रँगल आहे, हा प्रचंड जुना हायवे आहे. आज या हायवेची देखील दुरावस्था आहे. सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. लोकांसाठी हे सरकार नाही आहे, स्वतःसाठी हे सरकार आहे, हे या सगळ्या कृतीतून दिसून येते. नाही, आम्ही पहिल्यापासून म्हणतोय शक्तीपीठ महामार्ग कॉन्ट्रॅक्टर दर्जीन आहे, कॉन्ट्रॅक्टरना समोर ठेवून केलेलं आहे. जनतेच्या रेट्यामुळे शक्तीपीठ महामार्ग तूर्त आम्ही करणार नाही हे सरकारला म्हणावं लागलं. हे विरोधी म्हणून किंवा शेतकऱ्यांचं यश आहे की सरकारला 2 पावलं मागे घ्यावी लागली. प्रीपेड मीटर देखील सरकार या जनतेवर लादणार होतं, शेवटी सरकारला 2 पावलं मागे घ्यावी लागली. आज देखील आमची विनंती आहे
की सरकारनं शानपणानं यामध्ये निर्णय घ्यावा आणि प्रवाशांना या ठिकाणी दिलासा द्यावा. राजकीय प्रश्न आहे, सचिन वजने अनिल देशमुखांचा आरोप केलेला आहे की मला पीएनच्या मार्फत ते पैसे घेत होते असा आरोप नाही. मला वाटतं आज बोलण्यात त्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. ज्यावेळी संधी होती त्यावेळी बोलायला पाहिजे होतं. इतकी दिवस ते नाही म्हणजे हे मोटिवेटेड आहे का हे सगळं? मी आज बोलण्याला त्याला अर्थच काय असणार नाही. फडणवीसांच्या आरोप अनिल देशमुखांनी केले एका बाजूला फडण काढलं जाते नाही. मला वाटतंय आता आपण गेले 5-7 वर्षात बघतोय सगळ्या यंत्रणा ज्या काही या देशातल्या आहेत त्या सूडबुद्धीनं वापरायचा प्रयत्न होतोय आणि ते दिसून आलेलं आहे. म्हणजे अरविंद केजरीवालना जेलमध्ये टाकणं असेल, अनिल देशमुखांना टाकणं असेल, हेमंत सोरेनना टाकणं असेल, या देशामध्ये यंत्रणांचा गैरवापर कसा होतोय हे या देशामध्ये बघितलेलं आहे. आता किमान विरोधी पक्ष सक्षम झालाय. परवा देखील आमचे नेते राहुलजींनी सांगितले की ईडीची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे लोकशाहीबद्दल जो कोण बोलेल, सरकारच्या चुकीच्या गोष्टीबद्दल बोलेल त्याला 8% हे धोरण सरकारचं दिसतं. अनिल देशमुखांनी फडणवीसांच्या संदर्भातला पेनड्राईव्ह काढण्याची भाषा केली होती, त्यानंतर आता सचिन वाजे पुन्हा एकदा बोलू लागले, ते दिवस शांत असलेले. काही मला वाटतं मी म्हणलं तसं हे सगळं मोटिवेटेड आहे. आजच त्यांना कसं सुचलं पत्र द्यायचं या सगळ्या गोष्टी मोटिवेटेड आहेत. आणि म्हणून मला वाटतंय अनिल देशमुख साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय घडलेलं आहे काय नाही घडलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.